जळगाव जिल्ह्यातील भडगाव इथे प्रस्तावित असलेले उपप्रादेशिक परिवहन कार्यालय व एकात्मिक आदिवासी विकास कार्यालय चाळीसगाव इथे मंजूर करण्यात आल्यानं भडगावकर आक्रमक झाले. प्रशासनाच्या निषेधार्थ आज भडगावमध्ये बंदची हाक देण्यात आली. या बंदमध्ये व्यापारी उद्योजक यांच्यासह सर्व स्तरातून पाठिंबा देण्यात आला. तत्काळ प्रस्तावित उपप्रादेशिक परिवहन कार्यालय व एकात्मिक आदिवासी विकास कार्यालय भडगाव इथे मंजूर करण्यात यावी अशी मागणी भडगाव शहरवासियांकडून केली जाते. 23 तारखेला राजपेठ चौक आपला छत्रपती शिवाजी महाराज चौकात रस्ता रोको आंदोलन करून या आंदोलनाचा लढ्याची सुरुवात झालेली आहे. त्याचा दुसरा टप्पा म्हणून आज भडगाव बंद व तहसील कार्यालयावर मोर्चा अशा पद्धतीने नियोजन करण्यात येत आहे. भडगावकर हा फार सोशिक आणि सहनशील असल्यामुळे भडगावकरांवर सातत्याने अन्याय केला जात आहे. या अन्यायाच्या विरुद्ध भडगावकर आता पेटून उठलेला आहे आणि हे RTO प्रस्तावित RTO कार्यालय व आदिवासी विकास प्रकल्प कार्यालय भडगाव येथे घेतल्याशिवाय राहणार नाही. ही काळ्या दगडावरची रेख आहे.